14 फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस असून सर्वत्र व्हॅलेंटाईन डे फीवर दिसत आहे. सगळीकडे प्रेमाचं वातावरण असून अनेक लोक आपल्या आवडत्या व्यक्तींना प्रेम व्यक्त करत आहे. अशाच व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना पाहायला मिळाली. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने बजरंग दल संघटनेच्या तरुणांनी दहशत पसरवण्याचा यावेळी प्रयत्न केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये बजरंग दल संघटनेचे काही तरुण घुसले. हातामध्ये लाठ्या काठ्या आणि तलवार घेऊन तोंडाला रुमाल बांधत अचानक प्रवेश केला आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र परिसरात असलेल्या विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्यामुळे तेथून त्यांनी जय श्रीराम नावाच्या घोषणा देत धूम ठोकली. गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी विद्यापीठामध्ये काही तरुणांनी प्रवेश करून विद्यार्थिनीची छेड काढण्याचा प्रकार घडला होता आणि त्यानंतर प्रवेशद्वारावर CCTV बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले होते. मात्र आज विद्यापीठामध्ये सुरक्षा रक्षक असतानाही हुलालाड बाज तरुण नेमकी कुठून घुसले हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान अजूनही विद्यापीठाची सुरक्षा वाऱ्यावर आहे का असं स्पष्ट दिसून येत आहे. दरम्यान बजरंग दलाचे हे हुल्लड बाज तरुण आज व्हॅलेंटाईन डे असल्यानिमित्ताने काही प्रेमी मुलांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने आल्याची शक्यता देखील यावेळी वर्तवली जात आहे. ब्युरो रिपोर्ट AI News छत्रपती संभाजीनगर.